कारण 2024 ची निवडणूक ही बहुधा शेवटची निवडणूक असेल हे संपूर्ण देशाचं मत आहे. त्याच्यामुळे सगळे प्रमुख पक्ष आहेत देशातील, भाजपा वगळता, हे पाटण्याला जमतायत. नितीश कुमारजी निमंत्रक आहेत, महाराष्ट्रातून उद्धव साहेब चालले आहेत, शरद पवारजी चाललेले आहेत, राहुल गांधीजी येत आहेत, केजरीवाल पोचले आहेत, ममता बॅनर्जी पोचलेल्या आहेत, अनेक नेते पोचले आहेत पाटण्यामध्ये. आम्ही आता निघू, दुपारी 11 वाजता बैठक सुरू होईल, साधारण संध्याकाळपर्यंत चालेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकत्र जमणं ह्यालाच महत्त्व आहे, त्यातून आजच चमत्कार होईल असं नाही, पण एकत्र जमून चर्चा करू, काही पावलं कशी टाकता येतील, काय करता येईल, खास करून एकास एक उमेदवार कशा प्रकारे देता येईल, याच्यावर नक्की चर्चा होईल.